नमस्कार, माझं नाव कादंबरी. मी पारलिंगी महिला सामाजिक कार्यकर्ती आहे. नुकतंच एक नोटिफिकेशन जारी झालं आहे ज्याच्यामध्ये तृतीयपंथी महिला यांनी सिग्नल्सवरती जोर जबरदस्तीने मागू नये आणि कोणाच्याही घरी न सांगता जाऊ नये असं सांगण्यात आलं आहे. पुण्याच्या सीपी सरांनी हे नोटिफिकेशनची घोषणा केलेली आहे. तृतीयपंथी यांचा आवाज आणि तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी या नात्याने मी या नोटिफिकेशनचा आदरच करते. परंतु या वक्तव्यामुळे तृतीयपंथी समाजामध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता तृतीयपंथी यांचा उदरनिर्वाह कसा होणार, ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूट किंवा कुठल्याही प्रकारचं उपाययोजना न करता केलेलं असं हे वक्तव्य आणि जारी केलेलं हे नोटिफिकेशन खरोखरीच तृतीयपंथी समाजाला कुठेतरी अंधाराच्या दिशेने नेणारं आहे. ज्या लोकांना एम्प्लॉयमेंट नाही, ज्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नाही, मुबलक प्रमाणामध्ये जगण्यासाठी पैसा अडका नाही, त्या लोकांनी करायचं तर काय करायचं? म्हणजे परत एकदा त्यांनी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळायचं का? परत एकदा त्यांनी सेक्स वर्क या क्षेत्रामध्ये त्यांनी जायचं का? म्हणजे असे अनेक वेगवेगळे प्रश्न आता उत्पन्न झालेले आहेत की त्यांनी करायचं तर काय करायचं. कारण तृतीयपंथी समाजामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्या कारणाने आमचा हा उपेक्षित समाज आजही उपेक्षितच राहिलेला आहे. ना आम्हाला आरक्षण आहे, ना आम्हाला संरक्षण आहे. कायद्याच्या सगळ्या तरतुदी, कायद्याचे सगळे कलम लावून आम्हाला गुन्हेगार घोषित केलं जातं. परंतु कायद्याच्या पट्टीत राहून माणूस म्हणून माणसाचा अधिकार आम्हाला कधी मिळणार असं प्रत्येक तृतीयपंथी बांधवाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे. तर मला प्रशासनाला, शासकीय अधिकाऱ्यांना आणि या सरकारला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एखादं नोटिफिकेशन किंवा जर तुम्ही एखादा कायदा काढता तेव्हा त्याच्या सबस्टिट्यूट बेरोजगारांना रोजगार मिळेल ह्याच्यासाठी तुम्ही काय तरतुदी केलेल्या आहेत.